भगवान गौतम बुद्ध यांची जयंती संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी देखील शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती नाशिकच्या त्रिरश्मी लेणी बुद्ध स्मारक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गुरुवारी सकाळी 10 वाजता बुद्ध पूजा करण्यात आली. त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाबाबत भदंत सुगत अध्यक्ष शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांनी अधिक माहिती दिली. नम बुद्धाय, जय हिंद सर्वांना. आणि सर्वप्रथम आपण सर्वांना या वैशाख बौद्ध पौर्णिमेच्या त्रिपावन या क्षणाला सर्वांना आजच्या या दिवसाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो. आजचा हा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आजचा हा बौद्ध महोत्सव संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. त्याच धर्तीवर आज नाशिकच्या या त्रिरश्मी बुद्ध लेण्याच्या पवित्र पायथ्याशी हा ऐतिहासिक क्षण गेल्या 25 वर्षापासून शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक भिक्खू संघाच्या वतीनं गेल्या 25 वर्षापासून आयोजित केला जातो. आज या त्रिपावन यासाठी म्हटलं जातं की एकमेव जगामध्ये असा महापुरुष होऊन गेला की त्या महापुरुषाच्या जीवनातील 3 अत्यंत महत्वपूर्ण घटना या आजच्याच एका दिवशी घडलेल्या आहेत, म्हणजे एकाच पौर्णिमेला घडलेल्या आहेत. आजची ही त्रिपावन वैशाख पौर्णिमा म्हणजेच आजच्याच या पौर्णिमेला प्रथमतः सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दुपारी 4 वाजता बुद्धरूप विश्वशांती धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने यामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवला. तर संध्याकाळी 7:30 वाजता मोहित गांगुर्डे प्रस्तुत बुद्ध भीम गाथा या गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यासह शहरातील समस्त भिक्खू संघ उपस्थित होते. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिल केदारे.